गुड मॉर्निंग एवरीवन, कशा आहात सगळेजण? तर जस्ट आता मी ब्रश केला आणि हे केलं, आपलं पाणी वगैरे पिलं. तर काल मला खूप क्षीण झाला होता, म्हणजे नाही का, मला असं आजारी पडल्यासारखं वाटतंय. मी तरी आज गोळी घेणार आहे आणि नारळाचं पाणी पिणार आहे, कारण की मला मेकअपच्या ऑर्डरी आहेत आणि मला आजारी पडून चालणार नाही आता. आणि माझ्या घरी बोरचं पाणी असल्यामुळे नाही असं सगळं होतं बघा. तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही नाही का, म्हणजे काय भंगारमध्ये द्यायचं ते सगळं काढून ठेवतोय, किंवा काय आपल्याला ठेवायचंय. फायनली किचन जे आहे आता क्लीन झालेलं आहे, तरी थोड्याफार वस्तू इकडे तिकडे ठेवल्या गेलेल्या आहेत. तर चहा आता मी पिते, चहा आणि हे पार्लेजीचं बिस्किट खाते. लवकर उठले होते, म्हटलं लवकर आंघोळ बिंघोळ सगळं करूया, तर नाही काय माझं काय होऊच नाही राहिलं. काय झालं, टॉयलेट जे आहे ना आमचं, तर त्याचं फ्लश होत होतं पण टॉयलेटच जात नव्हती. मला ना खरं सांगते खूप हसू राहिलं माझ्यावरच, की असं काय म्हणजे रोज एक एक माणूस रोज आताच थोड्या वेळापूर्वी प्लंबरला बोलवलं, ते कामं करून घेतले आणि म्हटलं सकाळी पटकन पटकन सगळे कपडे आहेत ना हे करून घेऊया, इथलं सगळं आवरून घेऊया. तर म्हणजे थोडंफार आम्ही आता आवरायला पण लागलो होतो नाही का इथलं, ते मग हे टॉयलेटला गेले आणि ते काय जाईनच टॉयलेट. मग ते प्लंबर आले, मग त्यांनी ते रिपेअर केलं, त्यांना सकाळी सकाळी बोलवलं. मम्मी म्हणते माझे ते दिवस वाया जाऊ राहिले, कारण की मम्मी माझ्यासाठी आलेली, कारण की एक तर स्वामिनीची तर पाहिजे ना तिला, आणि म्हणजे स्वामिनीकडे पाहिजे ना मम्मी, तर एक तर तिला तिकडं पण जायचं आहे, एक तर तिचा 6 महिना झालेला नाही आहे स्वामिनीचा. सो मी एकदम शांतपणे डोकं शांत ठेवून, म्हणजे न चिडचिड करता या सगळ्या गोष्टींचा सगळा अनुभव घेत आहे. कोणाचं असं नवीन घर झालं आणि असं प्रॉब्लेम येतात ते मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि हे असे आम्ही पोहे केलेले आहे, असे का दिसू राहिले का माहिती नाही, पण तुम्हाला आवडले की नाही. कोथिंबीर नाही, कडीपत्ता नाही, असा का बाजार आणायचा आहे. चांगलंय असं चांगलं म्हणावं लागतंय. टीव्ही आमचं इथं पडलेलं आहे, टीव्ही तर मला असं वाटत एक कुठलं काय मला तर आठवतच नाही, मी कधी अरे तिकडे मी नाही बघितलं, तुम्हीच पाहत होते. या मशीनचं काम कधी संपणार आहे मला माहिती नाही. हे मशीनचं काम जेव्हा संपल तेव्हा हाऊस टूर होईल. तर आता इथं सगळे कपडे जे आहेत, म्हणजे हे सगळे धुतलेलेच होते, बॅगीमध्ये होते, तर आता हे धुळीने घाण झालेले आहेत, कारण की पोत्यामध्ये असे कपडे होते तिकडं. सो त्याच्या मम्मी आता सगळे धुळून वाळ टाकून सगळे मम्मी जे आहे ना ते इकडं दाखवत्या. तर मम्मी जे आहेत ते इथं सगळे पुसून बिसून जे आहेत बोरींचे, इथं मला वाटतं हँगर आणायला लागेल मम्मी, कारण की ओके आपण संध्याकाळी जाऊन आणूया. रिलायन्स मध्ये होते पण कॉस्टली वाटले आम्हाला, आता साधेच घेऊयात, कारण की खूप सारे हा जाडच घेऊया, हे नको हे जुने, अगं ते जुने आहेत. तर आता काय झालंय ना, सुताराला मी सांगितलेलं होतं इथं कप्पे टाक, हिरोनी टाकलेच नाही, इतकं हुशार मग आम्हाला त्याच्यामुळे तिथं रॉड टाकावं लागलं, कारण की आता सगळे कामं झाले, सगळे प्लायवूड टाकून दिले, अक्षरशः मम्मी त्यांनी टाकून दिले प्लायवूड, म्हणजे असतीलच ना तुकडे तुकडे. मम्मी तेच सांगते ना अगं पण नाही जाऊ द्या तुम्हाला. कधी संपल ना, मला जसं सकाळी सकाळी कर्फ्यू पुसलेली आहे. नको इथं आहे की जागा, अगं मग इथं कपडे सगळे बसणार नाही, अजून त्याचे भरपूर कपडे आहेत मम्मी. हो
तर आता हे घड्याळ पण आता लावायचं आहे. ते सगळं मी आता धुवून पुसून घेऊ राहिले. ते लोक जे आहेत ना ते सारखे आहेत कोणी ना कोणी, कारण की काही काही ड्रिल जे आहेत ते लावलेले लावायचे राहिलेले. जसं की कलर पेंटिंग, म्हणजे पेंटिंग करताना जे सगळे छिद्र असत ना ते सगळे असे बुजून टाकतात. मग त्याच्यामुळे ना ते आता सगळे बुजलेले आहेत. आणि मग आता घड्याळ वगैरे लावायला, आम्ही जेव्हा घड्याळ वगैरे लावायला घेतलं तर ते नंतर लक्षात आलं की अरे हे इथं राहिलं ते तिथं राहिलं. तर त्यांना हे इकडं गादी सरकून दिली, कारण की खूप हेवी गादी आहे ही. पडेल ना, पडेल असं ती सोनी त्या बर का असं तिथून टाकून दे खाली बेडशीट. तिला पडत आता काय करू, सुकली धरते की. तर ते म्हणतात आता मी सुकली धरतो. हा हा ते सुकली धर. बसल कुठ केलं दाखव पाहून घे हे कर तुमचं तिथं का. हा बस झालं बस झालं, फारशी तुटणार नाही ना माझी नाही लावायची. हा पैसे तुम्ही द्या. अग हे तोडता ते तोडता आणि पैसे मागायचे. हा घ्या, तोडलंय तर तोडलंय. ऐसा लग रहा है मेरे को वैकेशन, समर वैकेशन की जरूरत है. तर मम्मी म्हटली मी लय साधे कपडे घालते तर मी आता चांगले कपडे घालते. म्हटलं घालायला तर पाहिजेच ना. मम्मीला असं कस तरी होत नाही का, गाऊन मध्ये चांगलं आवडत नाही मला. मम्मीला गाऊन मध्ये आवडत नाही, तिला म्हटलं घाल की माझ्या मम्मी चांगले कपडे घालतीये खास तुमच्यासाठी. कारण की तुम्ही सगळेजण म्हणतात ना मम्मीला आवडती मम्मीला आवडती. श्यामच्या मम्मीची बॅग, म्हणजे ही इंद्रजितची बॅग आहे. आणि एवढं सगळं बसलं ना इंद्रजितच्या बॅगेमध्ये. आणि मम्मीचं सगळं बघा किती छान सिस्टमॅटिक असतं. आणि माझ्या मुली पण सगळं ऐकतात माझ्या मम्मीचं लगेच. तुम्हाला एक उदाहरण दाखवते हा बघा, दोन मिनटं. हे बघा हे माझ्या स्वामीश्रीने, स्वामीश्रीने ठेवलं ना मम्मी, गणूनी स्वामीश्रीने ठेवलं, दोघींनी ठेवलं. आईच्या बच्चे आहेत नुसते, सगळेजण आईचे बच्चे आहेत. हा आईचेच बच्चे आहेत ना. मग तुझंच आहे, तुला कोण म्हणून काय झालं. मग तुला कोण म्हंटल तुला मुलगा नाही तर तू हक्काने गाजू शकत माझ्या घरावर. तू माझ्या घरावर हक्क गाजू शकते. आणि तुझा जाव आहे तुला कधी बोलतो वे. तसं नाही म्हणत असं म्हणते की मुलीचं घर काय मुलाचं घर सेमच असत. आता तुला तुझा जावई कधी बोलला का. ते तर आहे. जसं तुम्ही कसं म्हणता की आमचं माय माझं घर आहे बरोबर, मी पण नाही बोलू शकत का. नाही बोलू शकते की आईचा हक्क दोन्ही ठिकाणी असतो. आणि आमची मम्मी जरा मॉडर्न विचाराची आहे, ते नाही का ते असे जुन्या विचारांची नाहीये. मनात एक तोंडात एक असतं काही काही. आमची मम्मीला स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ते गुण समाजामध्ये स्वामिनीमध्ये पण सेमच आहेत का ग. लोकांना राग येतो आपल्या त्या गोष्टीचा. पण मम्मी तसं असलेलं बरं, ते मनात एक तोंडात एक ठेवलेलं वेगळं. पण आपण जे स्ट्रेट फॉरवर्ड असतो ना डायरेक्ट बोलतो ते वेगळं. म्हणजे आपल्या मनात काही नसतं मम्मी, उलट ते मनात कुडत कुडत राहून राहण्यापेक्षा एकदा बोलून मोकळं व्हायचं. ठीक आहे मग आपल्याला लोकांनी काही जज का करणार का ग. तर आता मम्मीनी फरमाईश केलेली आहे. काय काय सांगितलं मम्मीला काय काय पाहिजे. चक्कर यायला लागली मम्मीला. मम्मी सकाळपासून काम करतीये, हे कर ते कर, याला ऑर्डर दे त्याला ऑर्डर. हा धुतलंय का ग. मग मम्मीनी आता नारळाचं पाणी आणायला लावले. आणि अजून काय ग, लस्सी आमची इथली फेमस लस्सी. मम्मीला तर लय आवडते कारण खूप घट्ट असती. आमच्या म्हणजे आमची इचलकरंजी साईडला आहे ना, दूध फार चांगल्या क्वालिटीचं भेटतं. तुमच्या संगमनेरला एवढं नाही भेटत चांगलं. असं काही नाही, ते पण माझंच गाव आहे. पण कसं होतं ना कोल्हापूर साईडला जे आहे ना दूध चांगल्या क्वालिटी, म्हणजे घट्ट भेटतं. गोकुळचं दूध म्हणा, स्वाभिमानी दूध. काय हो की नाही, काय काय हो की नाही, काय
संगमनेरचे लोकांनी हात वरती करा. तर आमच्या इकडं म्हणजे कसं आहे ना, संगमनेरची जी लस्सी ना, म्हणजे आम्हाला असं कधी वाटत नव्हतं आमची त्याची फेमस लस्सी ना ती खूप छान लागायची, पण इथं आले ना मी जेव्हापासून इचलकरंजीमध्ये तेव्हा इथली जी लस्सी ना ती उडी घट्टो उडी घट्टे ना, मलई असती वरती. आणि आपण अशी कुठे पिली होती ग, हरिद्वारला ना, हरिद्वारला आम्ही पिली होती खूप खूप लहान होतो. हा हरिद्वारला गेलो ना आम्ही, तर तिथं आहे ना म्हणजे इतकी भारी लस्सी होती. तिथं तर ती वेगळीच मम्मी ती लस्सी, तिकडे पण खूप दूध आहे, खूप दूध आहे हरिद्वार. म्हणजे तिथं दूध चांगलं असतं, म्हणजे प्रोडक्शन तिथं जास्त होतं ना, मग तिथल्या लस्या दुधाचे पदार्थ खूप चांगल्या क्वालिटीचे असतात. आणि गणूला तर माझ्या संगमनेरचं दूध पितच नाही माझं का गं भाड, नाहीच म्हणत. काय एवढे कपडे इकडे काय माझे ब्लाउज आहेत, नवीन ब्लाउज आहेत हे सगळे शिवले होते मी, एकदा पण नाही घातले अजून. सगळे कपडे तुझे अजून आहे ना, मी सगळ्यांना धुवून काढते. एवढं वर्ष तुला असते दिली माझ्या मम्मीला. हा काय काय तर उगत मनात घालू नकोस. हाय बघ एवढं शीत दिली बघ तुझ्या जावायने मम्मी लस्सी अजून आहे ते तर तर एवढी घट्ट घट्ट लस्सी आहे. लस्सी का कपडेच कपडे घरामध्ये पाणी एवढी घट्ट लस्सी प्यायची सवय नाही ना, तर म्हणजे चमचत आणि हळदा लवकर आम्हाला सवय आपली पातळ असते. दुधात पाणी टाकतात ग तुमच्या इथले है की नाही. आम्ही कोल्हापुरी आहे इचलकरंजीकर आहे, आमची लस्सी असं चवून खायला लागते, चमच्याने खावे लागते. तरी त्याच्याकडनं मला आणायची नाव जास्त आहे ना आणते की ते सांगते तुझ्या जावाने तुला आहे ना दिलं नाही अगोले कमी कमी दिलं मी पाहिलं अग हो अग मी पाहिलो अगो आम्हाला ना असं भरून भरून ग्लास देतात ते बघ तसलं काय नाही तेवढंच येते प्रत्येकाला दरही तेवढंच येते त्या याला गणूला पण आल्यावर विचारायचं तुला तेवढीच देते मी लस्सी भरून दिलं असं काय बिघडलं असतं काय. सासूबाई कधी हो तेवढी जात नाही ती लस्सी. सासूबाई कधीतरी येते तुमच्या घरी अगं रोज जीव्या की काय त्यात कारण पण काय तेवढी जातच नाही अखंड क्लास सही ना एवढी बारक्या डब्यात मलाई वेगळी बारक्या डब्यात मलाई वेगळी मम्मीला मलाई दूध. गणू कसं आहे ना गणू आणि मम्मी सेम आहेत, त्यांना एवढं दूध आवडतं आणि मम्मीला तर आमच्याकडचं ते एवढं दूध आवडतं ना बापरे ते येडीच होऊन जाते इथलं दूध ज्यांना दुधाची मला बिलकुल नाही आहे मला एवढी आवड नाही दुधाची मम्मीला तर आहे ना आणि गणूला. आणि गणू लय छान आहे आमचं का तिकडे गेल्यावर दूधच पित नाही संगमनेरला गेल्यावर आय लस्सी जास्त ठेवली बघ मी तेच म्हणते एवढी लस्सी ठेवली मी तेच म्हणते माझ्या मम्मीला असं करता तुम्ही तुमची हिंमत कशी झाली. अहो पण तुमची सासूबाई मणिमऊ आहे मला काय माहित मणिमऊ माहिती ती एवढे वर्ष आली नाही ना त्याच्या काय त्यात रोज रतीप लावूया त्याच्या डायरेक्ट रतीप लावायचं दीड वर्षांनी मम्मी ती घट्ट असतेच तेवढी ती आकडे ग्लास नाही जात. तर स्वामी शिवगणेशीच हे ऑलिम्पियाडचे रिझल्ट लास्ट इयरचे मला समजा ना जरा मला 42 आहे अगं रोल नंबर आहे माझा पण 41 असे रँक 23 अँड झोनल रँक 21 दोघींचं सेमच आलं नाही नाही हा सेमच रँक आला कस काय ग. आता हे जे रिझल्ट आहेत ना स्वामी शिवगणेशीचे लास्ट इयरचे आहेत ऑलिम्पियड एक्झामचे आहेत. आणि आता मम्मी जे आहे ना ते सगळे साड्या मुलांचे कपडे ह्यांचे कपडे जे आहेत ना त्याचं सगळं असं डिस्ट्रीब्युशन करते ब्लाऊज वेगळे असं मम्मीचा पण अवतार झाला काय गं मम्मी
कपड्यांच्या कड्या घालून घालून संपत कसं नाही सांगू का. मी एकदा म्हणजे काय करते, मी धुवायला जाते, वॉशिंग मशीन मध्ये टाकते कपडे, वरती वाट टाकते, वरती वाळलेले परत आणते. आज लय ऊन होतं का ग? गप ना मम्मी, असं नको बोलू बाई, मला कपडे धुवून ठेवायचे आहेत सगळे. ए बाई, तुझं पण काही सांगायचं सांग बर. गरीब माणसं आणि डायमंड ज्वेलरी घालती, ओरिजिनल डायमंडची आहे की नाही. माझ्या मम्मीच सगळं असली सोना असत, दाखव का असली सोना तो. नाही तर घालायचंच नाही, मग डायरेक्ट खोटच घालायचं म्हणजे अँटी, म्हणजे असं सोन्यासारखं दिसणार नाही घालायचं. सांगते का मी, आमच्या मम्मीचे गप्पा वेगवेगळं असतं का? आमच्या मम्मीला सगळं सोनं डायमंड काय काय आमच्या मम्मीचे जे पाहिजे ते मिळालं ना. सोनं बिना माहिती तरी काय होत, मन साफ असलं का सगळं मिळत. म्हणजे आपण एकदम खुली किताबी याचं मनात एक असं नाही करत, म्हणजे जे असेल ते तोंडावर बोलायचं आणि तोंडावर सांगायचं. तुला पण बोलते की नाही मी मम्मी सांगत असते सारखी, माझी मम्मी मला कायम बोलत असते आणि मी पण सगळ्यांना सांगत असते युट्यूबवर. माझी मम्मी बघ ओरडती मला, मी अजून एवढं दोन मुलांची आई झाली तरी अजून ओरडत असते माझी मम्मी मला. मी अजून बोलणे खात असते. म्हणते ना कसं सगळं मिळतं, सगळं आपली इच्छा पूर्ण होत. एकटं कोणाचं वाईट नाही करायचं आहे की नाही मम्मी. आपण वाईट केलं तर आपल्याला इथंच भोगावं लागतं आहे की नाही गम्मी. तेव्हा पुरते आपल्याला चांगलं वाटत आहे की नाही, म्हणजे नाही का आता कोण असं वाईट करते त्याला असं फसवल्यासारखं फसवतो ना तो एखाद्याला, तेव्हा त्याला चांगलं वाटतं. पण शेवटी कर्म फिरून येतोच आहे की नाही. बोल आता काय बोलतीये. अगं सगळ्यांना तू आवडती मम्मी, सगळेजण मला म्हणतात की तुझी मम्मी आली ना व्हिडिओ मध्ये आम्हाला लय आवडत, तुझी मम्मी लय छान आहे. तू व्हिडिओच्या खाली कमेंट बघ मम्मी मी खोटं नाही बोल. ए तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा बरं, माझी मम्मी म्हणतीये की मी खोटं बोलते. तुम्ही कमेंट करा बरं मम्मीला की तुम्हाला मम्मी आवडते का मी आवडते. तुला म्हणजे सांगू का काय काय कमेंट करतात तुझ्या मम्मीला आहे ना, असे म्हणजे काही काही जण रोज असे दाखवतात, असे रोज टाकतात इमोजी टाकतात रोजेसचे गुलाबाचे फुलांचे. तुझ्या मम्मीला एक गुलाब, तुझी मम्मी किती छान आहे दिसायला, तुझी मम्मी किती छान आहे, आम्हाला तुझी मम्मी आली ना व्हिडिओमध्ये इतकं छान वाटतं. आणि ते आमची मम्मी आम्हाला कायम रागवत असती, असंच ठेवलं ते तसंच ठेवलं. मागे मागे बोलण्यापेक्षा तोंडावर बोललेलं बरं ना. तुम्हाला काय मी असं म्हणते का, मी काय सुट्टीला जाऊन सांगते काही ती सोनी आवडत नाही की सोनी तुला सांगते का सुट्टी आवडत नाही किंवा ती आवाज शेशी करते. डायरेक्ट तोंडावर बोललेलं त्यात राग काय आहे ना. बरोबर, मग ते बरं पडत. मग तुम्ही म्हणताल तरी काय मी मेले बेले तर बाई आमची मम्मी अशी कधीच सगळं तोंडावर बोलायची. काय मेल्याच्या गोष्टी करते ग मम्मे, मैले तर माझं कस व्हायचं. अग पण मरायच्या गोष्टी कशाला करायच्या, बास आता मम्मी. आमची मम्मी आता वेगस मूड मध्ये आहे, बिचारी सकाळपासून काम करते. असे काम होईना पूर्ण तुझ्या घरामध्ये एवढी तेच कन्फ्युज होऊ राहिली. काय समजावं काय कुठं काय करायचं, एवढं जागा झाली. आधी जागा नव्हती तरी कन्फ्युजन, आता जागा झाली तरी कन्फ्युजन. अगं मम्मी आहेत पिशव्या, त्या कुठं ठेवलं ते काय कळणार. त्या बॉक्समध्ये सगळं एक 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 बॉक्स आहेत काढायचे आहेत. आता मी माहितीये का वर खाली वर खाली करून करून रे बाबा माझं पाय. मी म्हटलं मम्मीला म्हटलं आता चांगलेच व्यायाम झाले. तर आता आजचा जो व्लॉग आहे आम्ही इथं सेंड करतो. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, मम्मीला कमेंट करा सगळ्यांनी ज्यांना ज्यांना माझी मम्मी आवडती.
कमेंट करा, कमेंट करा आणि लाईक करा मम्मीसाठी. लाईक करो, लाईक करो, लाईक करो.